मुंडे भाऊ बहिणींमधील प्रेम पुन्हा एकदा दिसलं बीडच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे अनेक दिवसांनंतर मुंबईतील एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र का आले होते यावेळी मुंडे भाऊ बहिणींमधील शाब्दिक जुगलबंदी रंगतानाही दिसली मुंडे भावंडांमधील प्रेम देखील यावेळी पाहायला मिळालं स्टेजवर बोलण्यासाठी जात असताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या डोक्यात प्रेमानं टपली मारल्याचं पाहायला मिळालं यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर टीका केलेली सुद्धा पाहूयात आमच्या बीड जिल्ह्याचे आमचे बंधू धनंजय मुंडे मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेस मधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय तर मला वाटतं त्यांचा मोठा भाग्य त्यांना त्या आमचे बंधू धनंजय मुंडे कधीतरी ताई अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बसलो बोलत होतो तर ते म्हणले कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील असं ते म्हणत होते मी हा मजेचा भाग सोडून द्या पण हे खरं आहे की एक व्यक्ती आहे भलेही आम्ही राजकारणात बीड जिल्ह्यात झालो की आम्ही आमचं बहीण भावाचं राजकीय वैर काय कसं हे सगळे जगाला माहिती आहे त्याच्यात काही विषय नाही पण काही कुटुंब काही व्यक्ती त्यांचं मोठं पण एवढं आहे की त्यांच्यासाठी आमच्यासाठी आमचं वैर बीर काय काही नाही तुम्ही महत्वाचे तुम्ही मोठे आहेत आमच्यासाठी तुम्ही मोठे म्हणून आज आम्ही या आहोत याच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यासह बाळासाहेब थोरात व अनेक राजकीय मंडळींची उपस्थिती होती तर असं काहीस चित्र जे होतं ते मुंबईमध्ये एकाच स्टेजवर बघायला मिळालं याबाबत तुम्हाला काय वाटतंय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊ बहिणींच्या प्रेमाबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून कळवा कर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद